नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडीएन मध्ये आपलं स्वागत. आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर. शहरात ईडी कडून 9 ठिकाणी छापेमारी. प्रधानमंत्री आवास योजनेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती. बहुचर्चित छावणी परिषदेची रणधुमाळी अचानक थांबली. निवडणूक अखेर रद्द, इच्छुक उमेदवारांचा हिरमोड. आता पाहूयात सविस्तर बातम्या. प्रधानमंत्री आवास योजनेसाठीच्या निविदेत झालेल्या कथित घोटाळ्या प्रकरणी शहरात ईडीने 9 ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. शहरात विविध ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. महानगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. दरम्यान यावेळी 40,000 घरांसाठी 4,000 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट देण्याबाबत ही निविदा काढण्यात आली होती. यावेळी रमरत कन्स्ट्रक्शन, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जगवार ग्लोबल सर्व्हिसेस या कंपन्यांनी देखील निविदा भरली होती. मात्र यावेळी भरण्यात आलेल्या निविदा एकाच IP वरून भरली असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे अटींचा भंग केल्याप्रकरणी यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची संबंधित कागदपत्र दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अशा पंतप्रधान आवास योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप होता. त्यात शुक्रवारी सकाळपासून ईडीने छापेमारी सुरू केली. सकाळच्या विमानाने जवळपास 15 अधिकाऱ्यांचे पथक शहरात दाखल झाले आणि कंत्राटदार यांच्याशी संबंधित एकूण 9 ठिकाणांवर छापेमारी सुरू केली. कासारी बाजार, नाज गल्ली, आकाशवाणी, सिडको, समर्थनगर, जवाहरनगर पोलीस स्टेशनजवळ घर आणि कार्यालयावर छापेमारी सकाळपासून सुरू आहे. याबाबत काही कागदपत्र ईडीने आधीच महानगरपालिकेकडून मागून घेतली होती. त्या पुन्हा काही कागदपत्र आज जप्त केली आहेत. दरम्यान या प्रकरणी शहर गुन्हे शाखेने कारवाई करत सिटी चौक पोलीस ठाण्यात यापूर्वीच 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर ई निविदा प्रकरणात अटींचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच महानगरपालिकेची कोट्यावधीची फसवणूक केल्याचा 19 जणांवर आरोप आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणात आता ईडीकडून छापेमारी करण्यात येत आहे. 40,000 घरांच्या जवळपास 4,000 कोटींच्या या प्रकल्पात अनेक मोठे नेते अडकण्याची शक्यता आहे. या प्रकरणी महानगरपालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांनी तक्रार केल्यानंतर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. आकाशवाणी परिसर भागातील कंत्राटदार संबंधित या क्लिनिकवर ईडीचे लोक आले आहेत. त्यांची ही चौकशी करण्यात येत आहे. बहुचर्चित छावणी परिषदेची पंचवार्षिक निवडणूक अखेर रद्द करण्यात आली आहे. येत्या 30 एप्रिलला मतदान होणार होते. निवडणूक रद्द झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झालाय. केंद्रीय संयुक्त सचिव राकेश मित्तल यांनी याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. देशभरातील 56 छावणी परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर छावणी परिषदांचा समावेश होता. येथील छावणी परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. 7 जागांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार होती. या संदर्भातील अधिसूचना मंगळवारी 28 फेब्रुवारी रोजी जारी केल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली होती. येत्या 20 मार्च रोजी अर्जाची विक्री होणार होती. त्यानंतर 23 रोजी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचंही नमूद करण्यात आलं होतं. अर्जांच्या छाननीनंतर पात्र असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप आणि 30 एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार होती. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू होती. मात्र अचानक निवडणूक रद्द झाल्याचं सामोरे आल्यानंतर उमेदवारांमध्ये हिरमोड झाला आहे. ही निवडणूक रद्द कोणत्या कारणाने झालीय याबाबत अद्याप अस्पष्टता असून परराज्यातील काही छावणी परिषदांमधील मतदारांचे नाव गहाळ झाल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे सदर निर्णय झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात जिल्ह्यातील तब्बल 40,000 कर्मचारी सहभागी झाल्याने कामकाज ठप्प झाले आहे. शुक्रवारी चौथ्या दिवशीही संप सुरूच होता. दरम्यान शासनाने संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जुन्या पेन्शनसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या 700 अधिक परिचारिका आणि वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे घाटी रुग्णसेवेवर परिणाम जाणवत आहे. उपाय म्हणून घाटीतर्फे 210 शिकाऊ परिचारिकांच्या माध्यमातून सेवा देण्यात येत आहे. घाटी रुग्णालय प्रशासनाने रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी बजाजच्या नर्सिंग महाविद्यालयाचे 60 विद्यार्थी आणि घाटी नर्सिंगच्या 160 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये नेमलेले आहे. यासह 15 सुरक्षा रक्षक डॉक्टरांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. जुनी पेन्शन योजना सुरू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य कर्मचारी संघटनांच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या चौथ्या दिवशीही शुक्रवारी विविध संघटनांचे पदाधिकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले. एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन सुरू असून यामध्ये औरंगाबादमधील समाज कल्याण विभागानेही आपला सहभाग नोंदवला आहे. कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनची आग्रही मागणी करत घोषणाबाजी केली. दरम्यान राज्य शासनाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी संपावर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांची संपावर जाण्याची कृती बेकायदेशीर आहे. आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र या नोटीसला आम्ही उत्तर देणार नाही, तसेच मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ईडीएनशी बोलताना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आज संपाचा चौथा दिवस आहे आणि आजपर्यंत शासनाने आमच्या मागणीवर कोणतीही दखल घेतलेली नाही. उलट त्यांनी नोटिसा वगैरे काढण्यास सुरुवात केलेली आहे. आम्हाला शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी अशा कोणत्याही कारवाई न करता विनाअट सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी, ज्यामुळे आमच्या भविष्याचा जो प्रश्न आहे तो निकाली निघेल आणि ज्या समस्या आता निर्माण झाल्यात त्या होणार नाही. कारण की ही जी NPS पेन्शन आहे, या पेन्शनद्वारे 2,500 रुपये इतकी तुटपुंजी पेन्शन ही पेन्शनधारकांना मिळणार आहे आणि ही रक्कम नक्कीच कोणतंही कुटुंब चालवण्यास सक्षम नाही ती रक्कम. आणि जुनी पेन्शन जो कर्मचारी आयुष्यभर शासनाची सेवा करतो, जनतेची सेवा करतो, त्याचा आयुष्याचा शेवट वाईट व्हावा असा जर शासनाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आयुष्याचा शेवट हा गोडच झाला पाहिजे, उत्तरार्ध हा चांगला झाला पाहिजे. त्याकरता शासनाने पूर्वीपासून जुनी पेन्शन ठेवलेली होती आणि आता जी बंद करण्यात आलेली आहे ती पूर्ववत करावी, हीच शासनाला कळकळीची विनंती. आमच्या कार्यालयामध्ये आमच्या सोबत काम करत असलेले आमचे कलीग श्री पटेल हे गेल्या 8 दिवसापूर्वी मयत झाले. त्यांनी 15 सर्व्हिस करून जर शासन त्याच्या DCPSच्या अमाऊंटमधले फक्त 20% रक्कम म्हणजे अवघे 2.5 लाख रुपये जर त्यांच्या फॅमिलीला म्हणजे त्यांच्या बायकोला देणार असेल आणि उर्वरित 80% रकमेवर 2,500 रुपये महिना जर पेन्शन त्या बायकोला मिळणार असेल तर तिने तिचं पुढचं आयुष्य कसं घालवायचं. आज त्यांच्यावर ही वेळ, उद्या उठून ही वेळ आमच्यावर पण येऊ शकते. आणि किती म्हटलं जरी 10% रक्कम आमची कपात होत असेल आणि शासन त्याच्यामध्ये 14% रक्कम देत असेल पण आज रोजी ते आमच्या हातात नाही आहे. आम्हाला जर वेळ अडचण आली, एखादा मेडिकल इश्यू झाला किंवा आमच्या मुलाचं शिक्षण आहे किंवा एखाद्या कर्मचाऱ्याच्या मुलाचं मुलीचं लग्न आहे, त्यावेळेला जसं जुन्या पेन्शनधारकांना DPFची सवलत आहे ते त्यांची जमा केलेली रक्कम त्यांच्या हक्काने ते काढू शकतात आणि त्यांच्या आलेला वेळ निकळ भागवू शकतात, तसं आम्हाला आमच्या NPSमधनं रक्कम काढता येत नाही. काही काही कर्मचाऱ्यांची तर कपात झालेली DCPSची रक्कमसुद्धा त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही आहे. आमचं म्हणूनच आमची एकच मागणी आहे की सरकारने आमच्या या गोष्टीचा विचार करून आम्हाला जुनी पेन्शन लागू करावी. गुंठेवारी आणि झोपडपट्टी वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्क मिळावा या मागणीसाठी क्रांती संघटनेच्या वतीने 20 मार्च रोजी दुपारी क्रांती चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटना प्रमुख राहुल साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील 6 महिन्यापासून संघटना गारण लोकवस्ती अनधिकृत वसाहती झोपडपट्टी
घोषित अघोषित झोपडपट्ट्या यांना मालकी हक्क मिळावा म्हणून आग्रही आहे। यासाठी 28 नोव्हेंबरला एक मोठं जनआंदोलन कलेक्टर ऑफिस समोर संघटनेच्या वतीने नागरिकांच्या वतीने करण्यात आलं। परंतु जसं या देशामध्ये गरिबांना कोणती किंमत दिली जात नाही, दलित शोषित पीडित समाजाला कोणती किंमत दिली जात नाही, त्याच पद्धतीने त्या आंदोलनाची दखल या ठिकाणच्या प्रशासनाने घेतलेली नाही। म्हणून 20 मार्च हे महाराष्ट्र चौदा सत्याग्रह, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समाजाला प्यायला पाणी मिळत नव्हतं, जो गावकसा बाहेर राहायचा त्याला पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह ज्यावेळेस बाबासाहेबांनी केला, त्याच्या वर्धापन दिनी आम्ही संघटनेच्या वतीने क्रांती चौकटे परत एकदा मोठं जनआंदोलन करत आहोत। या जनआंदोलनामध्ये 1000 ते 1500 लोकसंख्येने ज्या संबंधित राहणाऱ्या एरियातील लोक उपस्थित राहणार आहे आणि तुमच्या एनसीएनच्या माध्यमातून सुद्धा एडीएनच्या माध्यमातून सुद्धा मी असं सर्व नागरिकांना आवाहन करतो की जे जे लोक गाऱ्यां लोकवस्ती गुंठेवारी वसाहत अधिक अनाधिकृत वसाहती घोषित अघोषित झोपडपट्ट्यामध्ये राहत असतील तर आपल्या स्वतःच्या मालकी हक्क मिळवण्यासाठी आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी या आंदोलनात सहभागी व्हा। बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा एडीएन। दादा नमस्कार। नमस्कार नमस्कार, बसा बसा बसा। अहो पेढे घ्या पेढे। वाह कसले पेढे, काय झालं? आज माझ्या मुलाच्या कष्टाचं चीज झालं। वाह छान। दादा माझा मुलगा गेले कित्येक महिने एका कल्पनेवर काम करत होता, त्याला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे। महाराष्ट्र शासनाने त्याच्या या कल्पनेला मान्यता दिली, आता तो स्वतःचा नवा बिझनेस स्टार्ट करतोय। मग तर पेढे नाही पार्टी पाहिजे, पार्टी जरूर। निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। ओ जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर सर सर, ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम है, ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून राज्यातील महिला प्रवाशांसाठी सवलत जाहीर करण्यात आली आहे, त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली असल्याने आता महिलांना अर्ध्या दरात प्रवास सुविधा मिळत आहे। एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा 9 मार्चला केली, तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची आवश्यकता असते। शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामध्ये सरसकट 50% तिकीट दरामध्ये सवलत जाहीर केली। राज्य शासन एसटी मंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100% पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते। यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती। तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50% सवलत देण्याची घोषणा केली होती। त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते। या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे। जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेत जमिनीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली। अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी शुक्रवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी करून येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला। राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। जे कर्मचारी संपावर आहेत त्यांच्या जागेवर पर्यायी कर्मचारी देऊन पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पांडे यांनी अधिकाऱ्यांना दिले। जिल्ह्यातील काही भागात 6, 7, 16 आणि 17 मार्च रोजी अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी, मोसंबी, डाळिंब तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी आज या भागाचा दौरा केला। त्यांनी शेकट्याजवळील बाहेगाव, देमली या भागात जाऊन
बळवंत तांगडे या बळीराजाच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, तहसीलदार ज्योती पवार, अपर तहसीलदार विजय चव्हाण यांच्यासह जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील धर्मदाय संघटनेतर्फे 18 मार्चला सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यात 54 जोडपी विवाहित होणार असल्याची माहिती धर्मदाय सह आयुक्त सुरेंद्र वियानी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. महाराष्ट्र धर्मदाय यांच्या विनंतीनुसार आम्ही सामूहिक विवाहाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 18 मार्च 2023 रोजी वेरूळ येथे बाबाईच्या आश्रमात, आणि त्यानुसार आपण जवळपास 55 जोडप्यांचा आपण सामूहिक विवाह लावत आहोत. त्यांना आपण म्हणजे प्रत्येकाला मणिमंगळसूत्र, चांदीचे जोडे, भांडे, कपडे असं प्रत्येकाला साहित्य 600 रुपयाची साहित्य देत आहोत. आणि हे जो साहित्य गोळा केले आपण सगळ्या संस्थाकडून आणि व्यक्तीकडून त्यांनी दिलेल्या देणगीतून उभा करत आहोत. आणि ह्यानंतर समजा जो कार्यक्रम होईल त्यानंतर त्याचा पूर्ण लेखाजोखा हा सगळा जाहीर केला जाईल. आणि तो कार्यक्रम तिथे आहे जवळपास सगळ्यांचा, त्यात वकिलांचा, सामाजिक सेवेचा सगळ्यांचा हातभार लागलेला. आणि सर्वांनी यात सहभागी, आमची सर्वांना विनंती आहे. 18 तारखेला उद्या त्या दिवशी पारी 12:30 होते ते लग्नाची पूर्ण विधी पूर्ण होईल. त्यामध्ये सर्व धर्मांचं आहे, मुस्लिम समाजाचे लोक ते मशिदीमध्ये लग्न लावणार आहे आणि त्यांना प्रमाणपत्र इथून पण दिले जाणार आहे. दुसरं बौद्ध आणि हिंदू पद्धतीने विवाह ते कृष्णेश्वरच्या शांतिगिरी महाराज जिथे आहेत त्या आश्रमामध्ये बाबाजींच्या उपस्थितीमध्ये बाबाजी पण राहणार आहे आणि आपले प्रांताचे धर्माचे आयुक्तसुद्धा राहणार आहे. या दृष्टीने 55 जोडपे निश्चित झालेले आहेत. एक जोडपा म्हणजे ते आपलं मुस्लिम समाज होतं, त्यांचं आपण ते मशिदीमध्ये लग्न लावणार आहे. आणि इथे जे 55 जोडपे त्यांचा जीवनोपयोगी साहित्य जे आवश्यक असतं, शासनाला जे मान्य शासनाने जी सूचना केलेली आहे त्याप्रमाणे इथल्या सगळ्या धर्मदायकांच्या कार्यालयामधले मान्यवरांनी या कार्याला पूर्णता दिलेली आहे. आणि उद्या माझी विनंती आहे की या शहरामधल्या सगळ्या धार्मिक संस्था, आध्यात्मिक संस्था, राजकीय नेते जे असतील त्यांच्या ते यावं, कारण त्यांनासुद्धा आपण या समितीमध्ये स्वागत समितीचे सदस्य म्हणून सगळे आमदार, खासदार, राजकीय मंत्री, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. आणि एक समाजामध्ये संदेश गेला पाहिजे की कमी खर्चामध्ये हा अनाठाई जो आपण खर्च करतो, इतका मोठा खर्च करतो, त्या खर्चाला कुठेतरी फाटा बसला पाहिजे. आणि तो खर्च आपण चांगल्या त्याच्या व्यवहारात किंवा त्याच्या व्यापारासाठी जर खर्च केला किंवा दुसऱ्या गुंतवणूकीसाठी केला तर त्याचा निश्चितच त्याच्या पूर्ण भविष्यामध्ये त्याला जीवनासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो असा एक संदेश समाजामध्ये जायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये मृत्यू, शेतकरी आत्महत्या करतात कारण त्याच्यात लग्नाचा जो खर्च असतो तो सोसत नाही आणि कालांतराने मग व्याजापाई कर्जापाई त्याच्यावर डोक्यावर खूप मोठं कर्ज होतो आणि त्यात दबून जातो आणि मानसिकता त्याची खचून गेल्यामुळं तो आत्महत्या करतो. तर हा एक चांगला एक संदेश जायला पाहिजे. या दृष्टिकोनातून हे आपल्या जिल्ह्याचे सह धर्मदाय आयुक्त बियानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही सर्व धर्मदाय संघटनांनी या ठिकाणी एकत्र येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. हा कार्यक्रम उद्या परिपूर्ण होईल. औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधात मुस्लिम नुमाईदा कौन्सिलच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी होणाऱ्या या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. तमाम दिनी जमातों के मुतहदा महाज मुस्लिम नुमाइंदा कौन्सिल की जानिब से 18 मार्च यानी कल बरो शनिचर दोपहर 2 बजे से डिविजनल कमिश्नर ऑफिस दहली गेट औरंगाबाद में एक अजीमुशान धरना रखा गया है. धरने का उनवान जैसा कि आप जानते हैं कि औरंगाबाद तब्दीली नाम की तब्दीली के मुखालिफत में ये धरना होने जा रहा है और चूंकि ये हमारा एक कॉन्स्टिट्यूशनल अधिकार है, हमारा संवैधानिक अधिकार है कि हम जो चीज़ के बारे में अपनी राय रखते हैं हम अपना प्रोटेस्ट उसके खिलाफ जो है तो दर्ज कराएं. तो नौजवानों से खुसूसन अपील है कि बड़ी तादाद में इस मोर्चे में शरीक हो और इस मोर्चे को पूरा मन बनाए रखने की भी जिम्मेदारी तमाम नौजवानों और नागरिकों की है क्योंकि इस तरह के मोर्चे जो संवैधानिक अधिकार के तहत लिए जाते हैं तो हो सकता है कि कुछ शरारती लोग जो है तो उसको नुकसान पहुंचाने की कोशिश करें. तो हमारी जिम्मेदारी है कि हम चौकन्ना रहे, चारों तरफ नजरें दौड़ाएं, हम जो है तो ऐसे कुछ अनासर अगर हो तो इंतज़ामिया को इत्तला करें और जो वॉलेंटियर्स होंगे, जो जिम्मेदारान होंगे उनको इत्तला करें. ख़ास तौर पर हमें ये गौर से तमाम तकारीर को समाप्त फरमाना है और तमाम तकारीर को समाप्त फरमा कर फिर इसे अपने रूट लेवल पे आपके गली महल्ले में जाकर एक अवेयरनेस क्रिएट करना है ताकि ऑब्जेक्शन फॉर्म भी ज़्यादा से ज़्यादा तादाद में सबमिट हो
और जो कानूनी लड़ाई है उसके लिए हमको दुआएं भी करना है। जजाकल्ला। आपल्या शहरासाठी मोठ्या सन्मानाची बाब म्हणजे गुरुवारी संयुक्त राष्ट्रात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होणाऱ्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेण्यात आली। संयुक्त राष्ट्रात वुमन 20 एक महत्त्वाच्या बैठकीत स्मार्ट सिटी अंतर्गत धरित्री पटनाईक यांनी स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचा महिला सक्षमीकरणमध्ये योगदान म्हणून उल्लेख केला आहे। मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्मार्ट सिटी अत्यंत महत्त्वाचा इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर चालवत आहे। या प्रकल्पांतर्गत पूर्ण शहरात 450 ठिकाणी 850 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। या कॅमेऱ्याची फुटेज पोलीस आयुक्तालय व स्मार्ट कार्यालयात स्थित 2 कमांड कंट्रोल केंद्रात प्रसारित होते आणि या फुटेजच्या माध्यमाने पोलीस विभागाला शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होते। विशेष म्हणजे चौकाचौकातील कॅमेऱ्याची निगराणी असल्यामुळे महिला व मुलींना सुरक्षित वातावरण तयार होत आहे। गुरुवारी संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत रुचिरा कंबोज, W20 इंडिया अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा व UN वुमनच्या कार्यकारी संचालक सीमा सामी बहोस यांचा उपस्थितीत तळागाळातील नेतृत्व आणि परिवर्तन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरणाचा मार्ग तयार करणे याविषयी चर्चा झाली। यावेळेस वुमन 20 मुख्य समन्वयक आणि ब्रिजिंग जेंडर डिजिटल डिवाइडवर टास्क फोर्सच्या अध्यक्ष धरित्री पटनायक यांनी संचालन केले। तंत्रज्ञाद्वारे कसे महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करता येते या विषयावर बोलताना पटनायक यांनी औरंगाबाद स्मार्ट सिटीचे उदाहरण दिले आणि सांगितले की स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कंट्रोल रूमच्या द्वारे असुरक्षित जागांची मॅपिंग करून तिथे महिला व मुलींना सुरक्षित वातावरण मिळेल या विषयावर कार्य होत आहे। बैठकीत उपस्थित विविध देशांचे 150 प्रतिनिधी व ऑनलाईन माध्यमाने लाखो प्रेक्षकांनी या बैठकीत भाग घेतला। विशेष म्हणजे फेब्रुवारी 27 आणि 28 रोजी शहरात महत्वाच्या वुमन 20 बैठका यशस्वीरित्या पार पडल्या। वुमन 20 द्वारा शहराचा जागतिक पातळीवर उल्लेख म्हणजे शहरासाठी गौरवाची बाब आहे। बेटर लॉ अँड ऑर्डर, बेटर इन्फ्रास्ट्रक्चर, अँड आय वुड लाईक टू गिव्ह यू अन एक्झाम्पल ऑफ अ सेकंड टियर सिटी इन इंडिया कॉल्ड छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद, वेअर आय सी मेनी ऑफ माय W20 फ्रेंड्स अँड अदर्स हू आर हिअर वेअर विजिटिंग लास्ट मंथ। And this under the smart city scheme, it's not about only how technology would give you Wi-Fi access, it's also about how technology would help us make our communities safe and secure. So the smart city has a control room where they see which are the vulnerable spots in the city, and that's where they see, okay, whether there are enough street lights, whether, you know, if a car is speeding, whether there are speed breakers, so where there's more alcoholism, how do you have more police posts, and what kind of services and infrastructure that's required to address those issues. शेवटी पुन्हा एकदा चार ठळक बातम्या। शहरात ईडी कडून 9 ठिकाणी छापेमारी। प्रधानमंत्री आवास योजनेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती। बहुचर्चित छावणी परिषदेची रणधुमाळी अचानक थांबली। निवडणूक अखेर रद्द, इच्छुक उमेदवारांचा हिरमोड। याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र एडियन।